नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र गोरे तुम्हा सर्वांचं रवी ब्लॉग्स 21 यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आता मी आलो आहे गेटवे ऑफ इंडियाला. तर असंच फिरत आलो. ॲक्च्युली काय माझा प्लॅन नव्हता इथं यायचा, तर असंच फिरत आलेलो. तर म्हटलं चला आलो आहे तर एक शूट होऊनच म्हणजे एक ब्लॉग बनवूया आपण ह्याच्यावरती, कारण का बरेच दिवस झाले माझा प्लॅन होता की ह्याच्यावरती एक ब्लॉग बनवायचा. तर आज मी इथे अखेर आलेलो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो गेट ऑफ इंडिया. गेट ऑफ इंडियाला येण्यासाठी तुम्हाला चर्चगेट स्टेशन जवळ आहे, आणि जर चर्चगेट स्टेशनला तुम्ही आलात की तिकडनं तुम्हाला शेअरिंग टॅक्सी वगैरे भेटते. 20 ते 15 रुपये काय घेतात टॅक्सीचे, शेअरिंगचे. तर तुम्ही शेअरिंग टॅक्सीने तुम्ही येऊ शकता इकडे. तर शेअरिंग टॅक्सीने तुम्हाला यायला तरी मिनिमम 10 मिनटं तरी लागू शकतात, आणि जर तुम्ही बाय वॉक येता तर तुम्हाला अर्धा तास तरी पाहिजे बाय वॉक यायला. तर चला तर आता तर आम्ही आलो आहे, तर चला बघूया गेटवे कसा म्हणजे तुम्हाला मी दाखवतो गेट ऑफ इंडिया. तर चला तर बघूया आपण. मित्रांनो, आता आपण आलो आहे आतमध्ये. तर तुम्ही बघू शकताय, बघा ऊन आहे. हे बघा हे गेटवे आहे. तर तुम्ही बघा गर्दी नाही आहे आज एवढी, गर्दी नाही आहे एवढी आज. नाहीतर नेहमी गर्दीच असते खूप सारी, पण आता एवढी गर्दी नाही आहे. तर इथे तुम्ही म्हणजे बोटिंगसुद्धा करू शकता. बोटिंग म्हणजे तुम्हाला इकडे फिरवतात बोटीने, 1 ते 1.5 तासाची राईड असते. आणि हे तुम्ही माझ्या मागे बघताय ते हे ताज हॉटेल आहे, जे लास्ट टाईम इथे थोडं हे झालेलं म्हणजे 26/11ची आठवण आहे इथे. तुम्ही बघू शकता. पण संडे आहे पण एवढी काय गर्दी नाही आहे, नाहीतर संडेलाही गर्दी खूप असते, पण एवढी गर्दी नाही आहे आता. आणि इथे जास्ती करून तरी फोटोशूट होतात. हे बघा तुम्ही बघू शकता, हे बघा हा मागे फोटोशूट होतो आहे. आणि खूप सुंदर असं ठिकाण आहे, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता इथे. खूप सुंदर आहे, तुम्ही या तुमच्या पोराबाळांना सुद्धा घेऊन या इकडे. खूप फिरण्यासारखं सुंदर असं ठिकाण आहे. तर आपण जाऊया आता तिकडे. तिकडनं नाही म्हणते बोटिंगसाठी, तिकडनं अलिबाग जाण्यासाठी सुद्धा बोटी आहे. 150 ते 200 रुपये घेतात बोटीनी. आणि रोरो सुद्धा आहे, रोरो भाऊच्या धक्क्यावर नाही. आणि इकडनं लोकल बोटी असतात, तर त्या तुम्ही लोकल बोटीने जाऊ शकता. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता इकडनं ती बघा बोट चालले सफरिंगसाठी. मला दाखवतो बोट ती बघा, तिची बोट चालली आहे. ते इकडनं राऊंड होतात, 100 रुपये काय आहे तिकीट तिची. ती बघा ती बोट आहे. तर त्या बोटीने तुम्हाला तिकडनं असं फिरवून घेऊन येणार. ती बघा आणखीन एक बोट येते तिकडनं समोरनं, तशीच ती बोट. ही बघा ही पण बोट तशीच, ते तिकडे जाणार त्या साईडला आणि तुम्हाला पूर्ण फिरवून घेऊन येणार. तर ही बोट इकडनं सुटते बघा. हे बघा मित्रांनो, हे बघा हे सगळे चालले आहे त्या बोटीने आता इकडनं सफर करायला. हे बघा इकडनं असं एंट्री आहे त्याची, इकडनं खाली उतरणार आणि इकडनं या बोटीत जाणार. तर आपण बघूया चला. खूप सुंदर असं ठिकाण आहे मित्रांनो, तुम्ही या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून साईडला जी बेल आहे तीही प्रेस करायला विसरू नका. ती प्रेस करून ऑल करा, जेणेकरून तुम्हाला असेल आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेता येईल. तर बघा हे चाललं आहे.
₹80 तिकीट आहे. लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो तेव्हा ₹100 होती, आता ₹80 आहे. ₹20 कमी केले. त्या साईडने सुद्धा आहे, तुम्हाला म्हणजे जायचं असेल बोटीने तर चला त्या साईडला सुद्धा आपण बघूया. मित्रांनो, आपल्या आता झालं सगळं फिरून, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला जी बेल आहे तेही दाबून ऑल करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेता येईल. तर तुम्ही बघू शकता इकडे गर्दी बघा, फुल गर्दी आहे बघा, खूप सारे इथे येतात लोक बाहेरनं, म्हणजे जसं की आउट स्टेशनवरनं, आउट ऑफ स्टेशनवरनं पण येतात लोक इकडे. अख्ख्या महाराष्ट्रातले लोक येतात इकडे फिरायला. तुम्ही या इकडे फिरा, मस्त मजा येईल. आणि पोरांनाही घेऊन या, पोरांना पण खूप आनंद होतो इथे. इथे मास्क तुम्ही कंपल्सरी लावूनच राहा, नाहीतर इथे BMCचे कर्मचारी असतात तर ते फाईन मारतात. ₹500 फाईन आहे विदाउट मास्क. तर मास्क इथे कंपल्सरी आहे. आणि तिथला ज पोचले तरी तिकडनं ॲक्च्युली लाईन लावून पाठवतात, लाईनीने सर्वांना आतमध्ये प्रवेश देतात. पण आता सध्या एवढी पब्लिक नसल्यामुळे ते डायरेक्टली सोडतात. आणि आता हे बघा, तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखव, हे बघा ही सगळी पब्लिक आता निघाली आपापल्या घरी, कारण का आता वाजले आहेत 4:40 झाले आहेत सॉरी. तर आता इकडे सगळं एंट्री बंद होणार आहे, हे 5 आता बंद होतो. ॲक्च्युली नियम केला आहे इकडे फक्त 5 म्हणजे सकाळी 5 ते संध्याकाळी 5 इकडे एंट्री आहे, त्यानंतर सगळं बंद. आता हे बघा इकडे पोलीस येत आहे, आपले मुंबई पोलीस, त्यांचे खूप हाल होतात. तर ते आता इकडे येतील आणि सर्वांना बाहेर काढणार इकडनं. आणि मग गेटवेचा गेट बंद, मग ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी खुलणार. तर चला तर भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओसोबत.